नमस्कार मित्रांनो, व्यापार लर्निंग हब मध्ये आपले स्वागत आहे। आज या व्हिडिओ मध्ये आम्ही तुमच्यासाठी पार्टी टू पार्टी ट्रान्सफर नावाचे एक नवीन फीचर आणले आहे। अखेर पार्टी टू पार्टी ट्रान्सफर म्हणजे काय? मित्रांनो, प्रत्येक व्यवसाय हा देणे आणि घेणे या तत्वावर चालतो आणि आउटस्टँडिंग पेमेंट हा प्रत्येक बिझनेसचा भाग आहे। पार्टी टू पार्टी ट्रान्सफर म्हणजे एका पार्टी कडून रक्कम थेट दुसऱ्या पार्टी कडे ट्रान्सफर करणे। याचा फायदा असा आहे की आपल्याला एका पार्टी कडून पैसे घेऊन दुसऱ्या पार्टीला द्यावे लागतील। त्यामुळे अशा केस मध्ये मल्टिपल एंट्रीज करण्याऐवजी तुम्हाला फक्त एक एंट्री करावी लागेल, जी पार्टी टू पार्टी ट्रान्सफर आहे, आणि संबंधित पार्टीची शिल्लक तुमच्या खात्यांमध्ये ऑटोमॅटिकली अडजस्ट केली जाईल। त्यासोबतच तुमचा वेळही वाचेल। तर ते कसे काम करते ते पाहूया। तुम्हाला व्यापार ऍप ओपन करावे लागेल आणि आता आपण पार्टीज कडे जाऊ आणि तुम्ही पाहू शकाल की आपल्याकडे येथे 3 पार्टीज आहे, ज्यातून आम्हाला अभिषेक कडून 200 रुपये आणि मलिकडून 1500 रुपये घ्यायचे आहे आणि आपल्याला रवीला 1000 रुपये द्यायचे आहे। त्यामुळे आता आपल्याला अभिषेकची रक्कम डायरेक्टली रवीकडे द्यायची आहे। यासाठी आपण पार्टी टू पार्टी ट्रान्सफर साठी एंट्री करू। त्यामुळे आता तुम्ही मोर ट्रान्झॅक्शन साठी प्लस साइन वर क्लिक कराल। येथे तुम्हाला पार्टी टू पार्टी ट्रान्सफरचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा। आता तुम्हाला वरच्या बाजूला डेट ऑप्शन दिसेल, जिथे तुम्ही ट्रान्झॅक्शन डेट निवडू शकता। त्यानंतर ज्याच्याकडून तुम्हाला रक्कम प्राप्त करायची आहे त्या पार्टीचे नाव ऍड करा। एक्झाम्पल म्हणून आपण अभिषेकला ऍड केले आहे, ज्याच्याकडून आपल्याला 200 रुपये मिळणे आवश्यक आहे, आणि अमाउंट देखील एंटर करा। आता त्याचप्रमाणे सेकंड पार्टीचे नाव ऍड केले आहे, ज्याला तुम्हाला पैसे द्यायचे आहे। एक्झाम्पल म्हणून आपण रवीला ऍड केले आहे, ज्याला आपल्याला 1000 रुपये द्यायचे आहे। येथे दोन्ही पक्षांच्या खाली तुम्हाला पेड आणि रिसीव्ड करण्यासाठी पर्याय मिळेल, जे तुम्हाला सांगेल की तुम्हाला कोणत्या पार्टीकडून पैसे रिसीव्ड झाले आहेत आणि तुम्ही कोणत्या पार्टीला पैसे पे करत आहात। आपली इच्छा असल्यास आपण ते देखील बदलू शकता। त्याशिवाय तुम्हाला एंट्रीशी संबंधित कोणतीही अतिरिक्त माहिती एंटर करायची असल्यास त्यासाठी तुम्ही खाली दिलेला ऍड नोट बॉक्स वापरू शकता। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऍड इमेज आयकॉन वापरू शकता आणि आवश्यक इमेजेस ऍड करू शकता। सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुम्ही सेव्ह बटणावर क्लिक करून ट्रान्झॅक्शन सेव्ह करू शकता। आता तुम्ही पार्टी टू पार्टी ट्रान्झॅक्शन साठी सक्सेसफुली एंट्री केली आहे। आता आपण सर्व इफेक्ट्स कुठे दिसतील ते पाहूया। सर्वप्रथम आपण पार्टीज मध्ये जाऊ आणि इथे तुम्हाला दिसेल अभिषेक, ज्याने आपल्याला 200 रुपये द्यायचे होते, तो बॅलन्स आता 0 आहे, आणि रवी, ज्याला आप 1000 रुपये द्यायचे होते, त्याचा बॅलन्स 800 रुपये आहे, कारण अभिषेकने डायरेक्टली रवीला 200 रुपये दिले आहे। आणि जर तुम्ही पार्टी ट्रान्झॅक्शन तपासले तर तुम्हाला अशाच एंट्रीज दिसतील। तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पार्टी टू पार्टी ट्रान्सफर एंट्री रिपोर्ट मध्ये कुठे आहेत ते पाहू शकता। येथे ऑल ट्रान्झॅक्शन मध्ये आणि त्याचप्रमाणे डे बुक मध्ये तुम्ही पार्टी टू पार्टी ट्रान्झॅक्शन च्या एंट्रीज पाहू शकता। याशिवाय तुम्ही पार्टी स्टेटमेंट मध्येही या नोंदी पाहू शकता। त्याच वेळी ही नोंद सर्व पार्टी च्या बॅलन्स शीट आणि अहवालातील पेएबल आणि रिसिव्हेबल करण्यायोग्य शिल्लकांवर देखील इफेक्ट करते। आम्हाला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या व्यापारी मित्रांसोबत शेअर करा। आणि आम्ही तुमच्यासाठी असे आणखी व्हिडिओ बनवू इच्छित असल्यास कमेंट करा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। तुम्हाला व्यापारशी संबंधित कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप वर संपर्क साधू शकता। आमची संपर्क माहिती स्क्रीन वर दिली आहे। सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करण्यासाठी खालील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा। अशाच आणखी व्हिडिओंसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। व्यापार वापरल्याबद्दल धन्यवाद। हॅपी व्यापारी।